अजूने जनुमान क्रिकेट संघ दातिवली. ओवर द विकेट ने मनोज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिला बॉल वरती बिग हिट आला आहे, मात्र इथं पुन्हा एकदा यावेळेस बघतो आपण चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहायला भेटतीये. शॉटसाठी जागा बनवली आणि इथनं मात्र सरळ चेंडू तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने लागोपाठच्या दुसऱ्या बॉल वरती दुसरा दर्जेदार चेंडू. डिग्रीमध्ये खेळणारे आपण ग्रामीणच्या खूप सारे खेळाडू बघतो. आता देखील शॉटसाठी बघा किती चांगली जागा बनवली. सर्कल पाबंदी आहे त्याच्यामध्ये नक्कीच मोठे स्टॉक येणं खूप गरजेचं असतं, मोठे फटके येणं खूप महत्वाचं असतं आणि तेच समीकरण इथं मात्र पाहायला भेटतो जेव्हा गणपती संघाच्या माध्यमातून दर्जेदार बॅटिंग मात्र इथं होते. हा चेंडू मात्र यावेळेस इनफिल्डला यावेळेस भेदून मात्र मानाचा प्रयत्न होता. मात्र इनफिल्डमध्ये डीप कव्हरला चेंडूचे मात्र फील्ड होईल तोपर्यंत एकचा चिकी सिंगल मात्र इथं कम्प्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या आता जर एकने पुढे दरम्यान 9 धावा धावा पलक्यावरती येत आहेत. खूप चांगल्या प्रकारचे आपण मॅच मात्र एन्जॉय करतो. दुपारचं क्लायमेट आहे, दुपारचं नक्की सत्र आपण एन्जॉय करतो. शांत वातावरण आहे, एक चांगल्या प्रकारचं नक्कीचं क्रीडांगण आपल्याला पाहायला भेटतो. जुने निर्मितीच्या मैदानावरती विमानाची स्पर्धा बाकवूडला जात आहेत. आपल्या माध्यमातून अजून एक प्रकारच्या माध्यमातून फटका किती चांगला आहे बघा, कारण का इथं आकाशी ओळख आहे आणि इथं पहिल्या बॉलवरती चेंडू मात्र सरळ जातो मैदानाच्या बाहेर सीमा पार. इथं येईल पहिल्या बॉलवरती पहिला बॉल पेस करत असताना मात्र इथनं आकाश बॅटमधून चौकार आला आहे. दोन्ही बॅट्समन आहेत, दोघांच्या माध्यमातून चांगली सुरुवात. हेलिकॉप्टर आता मात्र उडवला आहे, मात्र लँड कुठे होणार आहे मैदानाच्या बाहेर. का बॅटिंग इथं केली जातीये, खेळाडू कक्षामधून पूर्णपणे सेट होऊन आलेले दोघे बॅट्समन. कारण का बघितलं आपण सुरुवात देखील खूप चांगली झाली विकासच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती आपण या दरम्यान षटकार बघितला, दोन बॉल दोन चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आले आणि त्याच्यानंतर आता मात्र इथनं आकाश बॅटमधून माफ करा पहिला चौकार आणि सेकंड बॉलवरती षटकार. क्षमा सुद्धा एकूण धावा आता मात्र खूप वेगाने पुढे जातील. 19 धावा धावा बलकावरती. विकास आणि आकाश दोघी मात्र खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. बागफुटला जात आहेत आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअरकडच्या माध्यमातून इनपिनला वेदून चेंडू मात्र सरळ जातो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आता मात्र चेंडू अडवण्यात येते सोपं नसेल, आउटफील्ड पास आहे आणि इथं आपण लागोपाठ चांगल्या प्रकारचे बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या, त्याच्यानंतर सेकंड बॉल नक्कीच पेस केला आकाशने, षटकार दाखवला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्क्वेअरकडच्या माध्यमातून आपल्याला नक्की 4 धावा पाहायला भेटल्या. अशा प्रकारे पहिला मग बघतो आपण षटक कम्प्लीट झाला आहे. सकल पाबंदीचा डीजे जरा मी बोलत जरा थांबा आणि एकूण संघाची धावसंख्या आता मध्ये यावेळेस 4 ने जाईल पुढे 23 धावा धावा पलकावरती येत आहेत. षटक क्रमांक बघतो आपण, पहिला संपला गेला आहे, फक्त एकच सिंगल धाव आली. त्याच्यानंतर आपण बघतो इथनं 3 चौकार आपल्याला नक्कीच 4 चौकार यावेळेस ओव्हरमध्ये पाहायला भेटले. एक षटकार देखील आपल्याला आकाशा माध्यमातून पाहायला भेटला. येस डीजे थोडासा इको याचा कमी करा ना, आवाज थोडासा कमी प्लीज. अक्षय मात्रेचा सेकंड ओव्हर आहे, मात्र यावेळेस चेंडू बघितला डावा स्टिक वरती, चेंडू फक्त दिशा देतात काय, मात्र इथं बॅटिंग केली जाते. कारण का जागा बनली स्ट्रॉक साठी. आता याच्या अगोदर देखील पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं अशाच प्रकारचा फटका खेळले होते बॅट्समन यावेळेस विकास आणि आता देखील त्याच प्रकारचा आपल्याला फटका पाहायला मिळाला. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार 4 धावा. नक्कीच प्रतीक देखील आमच्यासोबत जॉईंड आहे, एक चांगले सिंगर आहे. त्यांच्या माध्यमातून देखील आपण एक चांगला असं गीत आपण
डीजे मास्टर नक्कीच सकाळी मात्र ऐकलं होतं, पुन्हा एकदा नक्कीच तो पण ना एक गीत मात्र लावा, कारण का चांगला त्यांचा गोड आवाजाने मात्र आपण संगीत नक्कीच ऐकलं होतं सकाळीच. जुने मुलीचं नक्कीच टायटल सॉंग आहे. एकूणच संघाची धावसंख्या आता मात्र इथं अजून पुढे जाणार आहे. अकुटपाचा बॉल अन साइडला, मात्र यावेळी सुखचा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळेल. धावा देखील नक्कीच चांगला येत आहेत, किती स्ट्रॉंग आहेत बघा अन साइडला दोन्ही बॅट्समन. अकुटपाचा बॉल जसा आला तसा मात्र झाला नक्कीच मैदानाच्या बाहेर पण आता पाठवलाय. आकाश माध्यमातून अजून एक चौकार. काय मातेत दर्जेदार संगीत गिरजा मातेचा, आणि मात्र यावेळेस जो आक्रमण सुरू आहे तो आक्रमण सुरूच आहे. त्या आक्रमणाला आता थांबवणार कोण हा मोठा खूपच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे जन्मांधातील टीम समोर. कारण का दोन्हीही आपण बघतो यावेळेस बॅट्समन आहेत अजिबात, मात्र इथं सिंगल डबलला मात्र अजिबात लक्ष देतच नाहीयेत. बिग हिट प्रत्येकी चेंडू मैदानाच्या बाहेर, आणि देसाई म्हटलं का षटकार चौकारच, कारण का सिंगल त्यांना माहितीच नाहीये. आणि इथं आपण बघतो यावेळेस प्रत्येकी बॉल मैदानाच्या बाहेर पडला जातोय. या अजून चार धावा मिळतील, चार धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या किती वेगाने गेले बघा पुढे 42 सर्वात मोठी भागीदारी. आणि बघतो आपण जास्त मध्ये चेंडू घेतले नाहीयेत, चेंडू जर आपण बघितलं एकूण 11 चेंडू मध्ये बघतो आपण 42 धावेची भागीदारी, सर्वात फास्ट सर्वात मोठी या स्पर्धेमधील. आता मात्र चेंडू उंच आहे, खूपच उंच गेला आहे. खेळाडू जेल खाली येत आहेत, तिथे मात्र जज करतात रोहित, तिथे मात्र होते खेळाडू जेल, तिथे मात्र स्वीकारतायत. जो मात्र इथं आक्रमण सुरू होता तो आक्रमण आता थोड्या वेळासाठी नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न असेल यावेळी जदरी संघाच्या माध्यमातून. आकाश मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद सो मच चांगलं संगीत. आणि इथं मात्र बघतो आपण यावेळेस ज्या विकेटची मात्र गरज होती तो मात्र विकेट इथनं यावेळेस आपण बघतोय कॅरी केला जातो, कारण का आकाश माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहायला भेटली. आकाश बाद होण्याच्या अगोदर आकाशने धावा एकूण बनवल्या गेल्या, नक्कीच आम्हाला आमच्या स्कोर माहिती देतीलच. एकूण आकाश बॅटिंग जर आपण बघितली तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला भेटली, कारण का एकूण षटकार देखील आपण त्याच्या बॅटमधून बघितले गेले, चौकार देखील आपल्याला पाहायला भेटले. 28 धावांचा बहुमूल्य योगदान, सात बॉल मध्ये सात आपण बघतो जोर बघतो चेंडू खेळला, दोन बिग हिट दोन षटकार नक्कीच आले, आणि बघतो आपण चार चौकार देखील त्याच्यामध्ये आपल्याला इनिंग मध्ये पाहायला भेटले. कारण का फास्ट खेळत होते ते, अजिबात मात्र बघितले गेले थांबले नव्हते. जसे मात्र गेले होते मंदराच्या मध्ये तसं ते मात्र आक्रमण जो सुरू ठेवला होता तो आक्रमण आपल्याला नक्कीच पाहायला भेटला. सुरुवात तर खूप दमदार झाली आहे, आगाज तर खूप चांगला झाला आहे, आणि आता बघा शेवट मात्र ज्या वाघेश्वर देसाई टीमचा कशा प्रकारे इथं होणार आहे. आता मध्ये इथं गोलंदाज असतील, अनिकेचा वापर केला जाईल या ओव्हरमध्ये. सला नक्कीचा दोन ओव्हरचा खेळ संपला आहे, आणि सर्कल पाबंदीमध्ये या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील सर्वात मोठी धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहिलं धावपालकावरती 42 धावा. ज्युनियर नितीन आहेत मैदानाच्या आतमध्ये, जात आहेत नवीन फलंदाज इनप नंबर 30 पहिलाच बॉल नितीनसाठी क्रॉस झाले. अडव्या पाटणे खेळता चेंडू मात्र यावेळेस डीपमध्ये जाईल, खेळाडू चेंडूमध्ये येतील उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मिळते, आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या एकूण धावसंख्या जाईल. आता मात्र अजून एकने पुढे 43 धावा धावपालकावरती येतात. नक्की सांगितल्याप्रमाणे राहुल म्हटलं की आम्ही 50 ते 60 धावा नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू, 50 नक्कीच होतील म्हणजे 60-65 धावा इथे मात्र बनवण्याचा प्रयत्न असेल या इनिंगमध्ये ज्या वाघेश्वर देसाई टीमच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारच्या आतापर्यंत बॅटिंग केली, पहिल्याच विकेटसाठी मोठी भागीदारी मात्र यावेळेस
निमिसकण्याचा प्रयत्न यावेळेस धाव घ्यायची गरज होती का हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि धावचेच्या माध्यमातून आता मात्र खेळाडू बाद. यावेळेस मात्र खेळाडू बाद होत आहेत. तर नवीन खेळाडू जातात प्रवीण मात्रे, अजून एक चांगला खेळाडू आहे आणि बिगिटसाठी हा देखील मात्र खेळाडू नक्कीच प्रसिद्ध आहे. कारण का चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण त्याची खूप साऱ्या स्पर्धामध्ये बघितलं आहे. 2018 नक्कीच सीझन खूप चांगला होता प्रवीण मात्रेचा. आणि आता बघतो आपण 2019 खूप चांगला प्रकारचा की आतापर्यंत प्रवीण मात्रेने केल्या आपल्या टीमसाठी. अनिकेत कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. खूप मोठा मात्र इथनं विकेट आहे हा. मी अगोदरच म्हटलं कारण का इन्फॉर्म बॅट्समन होते. पहिला चेंडू बघितलं यावेळेस मात्र आउटर 8 लागते. बॅटचा नक्कीच कालचा भाग लागला आणि अजिबात चूक नसेल कीपरकडनं. कारण का विशालला माहिती आहे धावा खूप साऱ्या झाल्या आहेत. आता मात्र इथनं धावा जर रोकायच्या असतील तर इथनं प्रत्येकी बॉलवरती विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज बाद. थँक्यू. खूप चांगली गोलंदाजी. मी अगोदरच म्हटलं कारण का इथनं आता मात्र धावा जर रोकायच्या असतील तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. आणि अनिकेतने मात्र यावेळेस परिस्थिती बघितली. कारण का परिस्थिती बघितली की 2 ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला. जय वाघेश्वर देसाई टीमच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये पण बघितलं 19 धावा आल्या. या ओव्हरमध्ये नक्कीच आपण बघतो आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केल्याने नक्कीच महत्त्वाचे बघतो. आतापर्यंत खेळाडू बाद झाले त्या ओव्हरमध्ये. धावचेच्या माध्यमातून देखील मात्र बाद झाला आहे एक. आपण बघतो ज्युनियर नितीन, त्याच्यानंतर आता मात्र एक प्रवीण देखील बाद झाला आहे. रिची जात आहेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावचेची संधी आणि इथनं यावेळेस एक सीके सिंगल नक्कीच मात्र इथं मिळणार आहे रिची मात्रेला. आणि एका धावेने स्वतःचा अकाउंट देखील खुला केला आहे. आणि पहिली धाव या स्पर्धेमध्ये रिची मात्रेच्या बॅटमधून. आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 झाली पडे 44. 44 धावपलकावरती येत आहेत. षटक आपण बघतो इथं तिसरा मार्गस्थ आहे. मात्र अनिकेतचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. बॅक टू द बॉलर खेळत आहेत कॉटन बॉल. मात्र अजून एक इथनं विकेट. काय गोलंदाजी केली आहे अनिकेतने. खरंच नक्कीच अनिकेतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी परिस्थिती बघून मी त्यामध्ये गोलंदाजी करेन. त्यांनी बघितलं 2 ओव्हरमध्ये ऑलरेडी 40 जास्त धावा झाल्या आहेत. इथनं मला विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल आणि विकेट इथनं मात्र कव्हर करावी लागतील. आणि तेच केलं. कारण का ज्या बॅट्समॅनने आतापर्यंत आक्रमण केलं, पहिला आकाशला बाद केला, ज्युनियर नितीनला बाद केलं, त्याच्यानंतर बघतो आपण यावेळेस प्रवीण मात्र देखील शून्यावरती बाद झाला. आणि आता मात्र विकास, ज्या विकासने आतापर्यंत चांगला प्रकारचा खेळ दाखवला होता तो विकास देखील आता मात्र इथनं बाद झाला आहे. म्हणजे इथनं संघर्ष आता मात्र करावा लागेल असं वाटलं होतं की नक्कीच जेव्हा मात्र आकाश आणि मैदानाचा विकास होता 70-75 किंवा 80 धावा सहज बनवतील या मॅचमध्ये जय वाघेश्वर देसाई टीम. मात्र आता तसं काय मात्र चित्र पुन्हा एकदा इथनं प्रयत्न करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र या मॅचमध्ये प्रयत्न केला जातोय धावा रोखण्याचा. संघाची एकूण धावसंख्या आता मात्र इथनं जी थांबली आहे 44 30 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली आहे. तर शेवटचा बॉल असेल. अनिकेतने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी केली. विकेट टू विकेट गोलंदाजी आहे. कारण का 2 ओव्हरमध्ये मनोजवरती नक्कीच आक्रमण चढवला गेला. त्याच्यानंतर अक्षयवरती देखील आक्रमण आपल्याला पाहायला भेटला. आणि अनिकेतने खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला. यावेळेस मात्र सॉफ्टने केल्याचा प्रयत्न आहे. लिडिंग इस्ट लागते. अजून एक येतं मात्र विकेट. या ओव्हरमध्ये काय करून दाखवलं मैदानाच्या आतमध्ये अनिकेतने. जे का मात्र 2 गोलंदाजांना मात्र जमलं नव्हतं ते का मात्र यावेळेस मात्र अनिकेतने जेव्हा चेंडू मात्र हातामध्ये घेतला तेव्हा परिस्थिती आपण बघतो 40 जास्त धावा 42 दोनच ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या होत्या. त्याच्या नंतरचा हा षटक मात्र खूप काय सांगून गेला आणि खूप काय करून गेला. यावेळेस एका बाजूने बघतो आपण जयनुमान टीमसाठी
आणि दुसऱ्या बाजूने मात्र जय वागेश्वर देसाई संघ आता मात्र संघर्ष करेल या मॅच मध्ये खेळाडू बाद थँक यू डीजे त्या दरम्यान तीन ओव्हरचा खेळ संपला आहे. डिन्स ब्रेक निघाल्याने आता कंप्लीट होतोय. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला धावपळकावरती पाहायला भेटते. यावेळेस 44 धावा देवेंद्रनं फक्त आणि फक्त धावा खर्च केला. अनिकेतने माफ करा आता देवेंद्र येतील. दोनच धावा खर्च केला आणि तीन विकेट आणि एक सांघिक यश देतील आपल्याला पाहायला भेटलं त्या ओव्हरमध्ये. देवेंद्रचा मात्र अष्टक असणार आहे अनिकेत आणि नक्कीच देवेंद्र हे दोन मात्र नक्कीच खूप चांगले खेळाडू आहे. दोघे मात्र अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि पुन्हा नक्कीचा प्रत्येकी वेळेस जेव्हा जेव्हा दातुली संघ खेळतो तेव्हा तेव्हा नक्कीच त्यांचे 100% कमिटमेंट असतो. संघाची मागणी नक्कीच खूप चांगली आहे कारण निवृत्ती मात्र आहेत. यस पंचांची काय मागणी आहे झाडावरती डायरेक्ट बॉल लागला तर षटकार आहे. या बेस मध्ये समोर खेळता आहेत प्रयत्न करतील खेळाडू मात्र खेळाडूला बीट करून चेंडू सरळ जाईल सीमा पार. रिच मात्र बॅट मधून पहिला षटकार. अनिकेतच्या माध्यमातून मला चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. यावेळेस मात्र देवेंद्रच्या नक्कीच पहिल्याच बॉलवरती बिगेट. रिच मात्र देखील एक चांगला खेळाडू आहे. थोडंसं मात्र नक्कीच त्यांचा आपण जर फॉर्म बघितला तर नक्कीच चढा उतार आहे कारण 2018 थोडासा नक्कीच आउट फॉर्म फॉर्म होता मात्र 2019 आता मात्र आला आहे. नवीन सुरुवात आता मात्र पुन्हा एकदा रिचच्या माध्यमातून क्या बात आहे. समोरच्या दिशेने खेळताय चांगला फटका आहे मात्र खेळाडू देखील तिथे मात्र तैनात आहेत. अक्षय तोपर्यंत 50 कम्प्लीट 50 धावा धावपलकावरती येत आहेत. आपण नक्कीच 2 ते 3 मॅचमध्ये धावा आपल्याला कमी पाहायला भेटल्या मात्र या मॅचमध्ये नक्कीच एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. आता मात्र यावेळेस तर चेंडू जाईल सरळ सीमा पार 4 धावा. तर 4 धावा मात्र इथे येतील आणि 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 4 ने झाली पुढे 54 धावा. धावा पलकावरती येतात. रिची मात्र म्हटलं की नक्कीच खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. नक्कीच त्या खेळाडू मात्र नाव आवर्जून पुढे मात्र येतो. देसाई संघ जेव्हा जेव्हा नक्कीच खेळतो तेव्हा तेव्हा आपल्याला रिचीचा खेळ मात्र पाहायला भेटतो. यावेळेस साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा दरम्यान संपर्क बरोबर येत नाहीये. तोपर्यंत दरम्यान एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 ने पुढे 55 धावा इथं येत आहेत. यापुढची मॅच आपल्याला मात्र पाहायला भेटणार आहे अजदे विरुद्ध बुपर या दोन टीम मध्ये. सध्या दोन्ही संघाच्या संघनायकाने या इसामच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस आम्ही लगेचच मात्र करणार आहोत. पुढच्या मॅचचा पहिल्या फेरीतील ती मॅच असेल कारण पहिल्या फेरीतील मॅचेस असतील 5 ओव्हरच्या आणि सेकंड राऊंड जेव्हा सुरू होईल तेव्हा नक्कीच 4 ओव्हरच्या तुम्हाला मॅचेस पाहायला भेटतील. ओव्हर द विकेटने संघाच्या संघ नॅक्स्ट ट्रॅक आणला आहेत. पहिलाच बॉल पेस करत असताना ओव्हर पिच होता.
सरळ त्याला फेकून देतात मैदानाच्या बाहेर. राहुलच्या माध्यमातून अल्या अल्या आक्रमण बिगिट षटकार. एकूण चार ओवरचा मात्र खेळ संपला आणि चार ओवरच्या अखेरीस धावा एकूण धावपलकावरती येत आहेत. 61 धावा धावपलकावरती येत आहेत. तर शेवटचा अंतिम षटक अजूनही मात्र बाकी असणार आहे. मॅच आपण बघतो या दरम्यान खूप चांगला प्रकारचे आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा सावळीचा नक्कीच आपल्याला बघतो आपण. लपण नाव सुरू आहे. कधी कधी नक्कीच पूर्णपणे सावळी देखील आपल्याला पाहायला भेटते आणि समोर आपण नक्कीच ऊन देखील आपल्याला मात्र पाहायला भेटतो. खूप चांगला क्लायमेट आहे आणि चांगला क्रीडांगण देखील आहे. थोडासा वेळ कमी घ्यावा. शेवटचे षटक एकूण धावा झाल्यात 61 अक्षय मात्रेचा मात्र यावेळेस पहिलाच बॉल आहे. चेंडू मात्र या दरम्यान डीप मध्ये जातोय. आउटफुल मधून नक्कीच खेळाडू येतो चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत एक धाव मात्र इथे मिळेल एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या झाली एकने पुढे. दरम्यान 62 धावा धावपलकावरती येत आहेत. अक्षयचा भागा मात्र वापर केला गेला आहे या ओव्हरमध्ये. काय तर नक्कीच वेगळी मात्र रणनीती पाहायला भेटते, कारण का देवीने अनिकेतने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. फक्त नक्कीच दोनच धावा खर्च केला. मात्र इथनं पुन्हा एकदा भरोसा दाखवला आहे अक्षयवरती. मग अक्षयवरती पुन्हा एकदा मात्र इथनं विशालने भरोसा दाखवला आहे, कारण का शेवटचा अंतिम षटक डेट ओव्हर आहे. हरामारीचा षटक आहे आणि अंतिम ओव्हरमध्ये आक्रमणाचा प्रयत्न असेल राहुलच्या माध्यमातून. स्वतः कॅप्टन देखील आहे टीमचा आणि जिम्मेदारीने जबाबदारीने आता मात्र इथनं खेळ करावा लागेल राहुलला. चेंडू मात्र या दरम्यान डावा स्टिक वरती आहे. तोपर्यंत चेंडू कदाचित नक्की बॅटला लागला असेल. या अनुषंगाने अंपायर देखील त्या जागेवरती यावेळेस बघतो आपण स्तब्धपणे उभे आहेत. चांगली गोलंदाजी, कारण का अक्षयवरती मात्र भरोसा दाखवला गेला, कारण अक्षयने पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च केले होते. अक्षयने 19 तरी देखील अक्षयवरती शेवटचा षटक सोपवला आहे आणि जिम्मेदारीने गोलंदाजी होत असताना यावेळी साकुटपाचा बॉल आहे ऑन साईडला पुलच्या माध्यमातून त्याला खेळत आहेत. सक्सेसफुल पॉवरफुल बिगिट षटकार. डीजे षटकार येतो. षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या अजून 6 जाईल पुढे. दरम्यान इथं धावा येतील 68. मी अगोदरच म्हटलं या मॅचमध्ये आता एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल आणि तेच आपल्याला मध्ये इथं पाहायला भेटतो, कारण का चांगल्या प्रकारची बॅटिंग राहुलच्या माध्यमातून डेट ओव्हरमध्ये. क्रॉस लाईनच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळता चेंडू मध्ये डीपमध्ये जाईल. स्पेअर लेगला एक धाव झाली. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र खूप वेगाने केला जातोय. मिस स्पीड आपल्याला पाहायला भेटली. खराब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळतील. 70 धावा या स्पर्धेमधल्या बघतो आपण सर्वात मोठी धावसंख्या आता मात्र आपल्याला यावेळेस पाहायला भेटते, कारण का खूप चांगला प्रकारचा खेळ होत असताना. पुन्हा एकदा मात्र अकुटपाचा बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळतात खेळाडू मात्र जागेवरती उभे राहिले. पुन्हा एकदा मात्र खेळाडूला मात्र यावेळेस बीट करून
चेंडू सरळ जात आता मात्र सीमा पार, पंचांचा इशारा आमच्याकडे येईल चार धावा। दोस्तों आज के हमारे डीजे साहब पनवेल डॉट इन चैनल को सब्सक्राइब करें और साथ ही बेल आइकॉन को प्रेस। धावा धावा फलकावरती येतात चेंडूमध्ये यावेळेस स्क्वेअरलेगच्या दिशेने येतोय तोपर्यंत या दोन धावा अजून मात्र मिळतील। एक मिनिट यावेळेस इनिंग मात्र कंप्लीट झाली आहे ना, एका इनिंगच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावपळ कधी झाली आहे 76 धावसंख्या, आता मात्र 77 धावसंख्या मात्र चेस करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये। तर 76-77 चं टार्गेट असणार या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी जनुमान दातुली टीमला, हा मात्र सामना जिंकण्यासाठी मात्र धावसंख्या आता मात्र चेस करावी लागेल। तर आपण पुढची मॅच देखील आपण इथं अलॉटमेंट करूया, अजदे विरुद्ध बोपर अशी मॅच आहे। तर टॉससाठी लगेच आमच्या मुख्य वास्त्रावरती आपण यायचं आहे, आम्ही लगेचच टॉस इथनं करणार आहोत। तुझे एक वीरा तुझ जगदंबा, तुझे एक वीरा तुझ जगदंबा, आई पावते ही नवसाला, आई पावते ही नवसाला, आई गिरताई माऊली दुन्या डोंबिवली गावाला, आई गिरताई माऊली दुन्या डोंबिवली गावाला, कमलेश मोकल स्टेज ची संपर्क साधा। रोमांचकारी अद्भुत खेळामध्ये धन्यवाद राहुल। तर आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या 76 नोंदवण्यात आली आहे। धावा होत नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला होता, मात्र धावा केल्यानंतर होतात हे आकाशने दाखवलं, हे देसाई संघाने दाखवलं आणि बलाढ्य अशा जय हनुमान दातुली संघासमोर 77 धावसंख्येचं एक भलं मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। तर बघूया काय घडतं या मैदानावरती। आजच्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आहे आणि यानंतर अजदे वर्सेस भोपर या दोन संघांमध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळेल। तर संघनायकांना विनंती करतोय अजदे आणि भोपर आपण या टॉससाठी अजदे आणि एका बाजूला भोपर संघ असेल, तर संघनायकांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या आपण या टॉससाठी। तर 77 धावा या ठिकाणी हव्यात। कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले गेले तुषार पाटील, आत्ताच वॉर्ड क्रमांक 54 माध्यमातून तुषार पाटीलच्या संघाने कल्याणच्या सुभाष मैदानावरती पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावून वॉर्ड क्रमांक 54 नगरसेविका संगीता मुकेश पाटील यांना
नगरसेविका नंबर वन बनवलेलं आहे, कारण त्या स्पर्धेचं टायटल तसं होतं. आपण पाहिलं तर कोण बनणार नगरसेवक नंबर वन, मला आठवतं पिंड्या जोशीच्या संघाने एक वर्ष विद्या म्हात्रे यांना नगरसेविका नंबर वन बनवलं होतं. त्यानंतर गौरीपाडा संघाने देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता त्याच स्पर्धेच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर जोशीने अप्रतिम कामगिरी करत असताना मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्यांनी पटकावला आणि कालच ही स्पर्धा संपन्न झाली सुभाष मैदान इथे. आणि आज मात्र ही संपूर्ण टीम आयोजकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळते. सलामीची जोडी आपण पाहतो निवृत्ती आणि विशाल मडवी. स्ट्राईकला सफलंदाज आपण पाहतोय, स्ट्राईकला विशाल आहेत, नॉन स्ट्राईकला निवृत्ती. 77 धावा चेस करायच्या आहेत आणि आमच्यासोबत तुषार स्वतः जॉईन झाले आहेत. त्यांच्याकडनं आपण नक्कीच कमेंट्स घेऊया, जाणून घेऊया आयोजनाबद्दल आणि या मॅचच्या संदर्भात देखील आपण चर्चा करूया. मात्र सामना ठिकाणी सुरू होतोय, पंचांचा इशारा तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन पाटील सिनियर नितीन पाटील. हा चेंडू ऑन स्टाईलला खेळता आहेत, गॅप आहे, पॉवर प्ले सुरू आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत चेंडू मात्र मागे पाठवलाय. मात्र त्या ठिकाणी आउटफील्ड स्लो असल्या कारणाने फक्त मिळत आहेत या दोन धावा. दोन धावेने स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन करतायत. ऑन साईडला अतिशय चांगल्या प्रकारे इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मात्र चेंडूला या ठिकाणी ऑन साईडला वळवलं. बॉटमेंटचा सुरेख वापर केलाय. 77 धावा चेस करायच्या आहेत आणि 15 जास्त आस्किंग रेट या ठिकाणी पाहायला मिळते. 15.40 हा चेंडू सुरेख होता, मात्र त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने ढकलतायत. ड्राईव्ह केलं होतं चेंडूला, या दरम्यान दोन धावा पूर्ण करतायत विशाल. धावसंख्या धावपलकावरती 4. तर गतवर्षी आपण पाहिलं तर ही स्पर्धा त्या मैदानावरती आपण पाहिलं तर उजव्या बाजूला जे मैदान आहे त्या ठिकाणी, मात्र आता एक गार्डन देखील पाहायला मिळते. तुषारकडनं जाणून घेऊ हे मैदान आता मात्र तुषार येणाऱ्या काळात आणखीन नक्कीच भराव करून मोठं करण्याचा प्रयत्न करतील. तर ग्राउंड शॉर्ट असलं तरी पहिल्या 3 सामन्यामध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाही. इथे मात्र ऑन साईडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. त्या दरम्यान नारायण दादा पाटील यांचं शुभाग म्हणतोय, विनंती करतोय आपण या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जुने डोंबिवलीचे आणखीन कोणी प्रतिष्ठित व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असतील तर आपण या, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा भरपूर वर्षाचा अनुभव आपण पाहिला तर नितीन पाटीलच्या पाठीशी आहे, त्याचा फायदा नक्की संघाला करून देण्याचा प्रयत्न करतात. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 4 चेंडूत फक्त 4 धावा येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन पंचांच्या डाव्या बाजूने मोठा गावेंकडनं. हा चेंडू मिस टायमिंग, झेलची शक्यता आणि त्या ठिकाणी बघा कम्युनिकेशन नाही त्या ठिकाणी. सुखदेव काका मात्र कोसळतात, प्रयत्न बघा सुखदेव काकांचा या वयात देखील आपण पाहतो झेप घेण्याचा प्रयत्न होता. मात्र रिची वेगाने धावून आले होते, मात्र कॉलिंग झालं नाही, संवाद झाला नाही. त्या ठिकाणी संवाद होणं फार गरजेचं होतं, सोपा झेल होता हा पकडता आला असता. मात्र या दरम्यान आपण पाहतोय सिंगल कम्प्लीट होते. धावसंख्या धावपलकावरती 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा येत आहेत. पॉवर प्लेमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे कारण 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकला प्रथमच निवृत्ती येतोय, नॉन स्ट्राईकला मात्र आता विशाल. झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय नितीन उर्द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र निवृत्तीने फिरकावून दिलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर तुषारशी आपण जाणून घेऊ. तुषार नक्कीच जाणून घ्यायचं आहे या मैदानासाठी किती कालावधी लागला तुम्हाला मैदान बनवण्यासाठी, कारण ते मैदान नक्कीच गेल्या वर्षी त्या मैदानामध्ये तुम्ही स्पर्धा आयोजित केली, मात्र आता या मैदानासाठी किती कालावधी लागला आहे? 15 दिवस. तर एका वाक्यातच उत्तर देत आहेत. तर 15 ते 20 दिवसामध्ये हे मैदान त्यांनी बनवलंय आणि नक्कीच कौतुकास्पद आहे कारण स्पर्धा होणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं की एक स्पर्धा आपल्या गावाची जी स्पर्धा मानाची असावी आणि ही स्पर्धा आपण पाहतो आई गावदी गिरजा माता चषक 2019 या स्पर्धेचं वर्ष आहे. आपण पाहिलं तर 9 वर्ष आहे, बघा सलग 9 वर्ष ही स्पर्धा. मात्र मैदानाअभावी सातत्याने नक्कीच
थोडासा प्रॉब्लेम होतो, मात्र सातत्याने आपण पाहतोय ही संपूर्ण टीम ही स्पर्धा कुठल्याही परिस्थितीत कशा प्रकारे आयोजित करावी यासाठी प्रयत्नशील असते. कारण एम बी ट्रॉफी देखील आपण पाहिलं देवीचा वाडा येथे मैदान असल्या कारणाने गतवर्षी ही स्पर्धा देखील आपल्याला त्या मैदानावरती पाहायला मिळाली. मैदानाचा यक्ष प्रश्न प्रत्येकाला भेडसावतोय. मोठा गाव संघाकडे गेली 12 ते 13 वर्ष मैदान नाही आहे सरावासाठी, आणि कधी ते भागशाळा येथे सराव करतात, कधी आपण पाहतो रेल्वे ग्राउंडवर सराव करतायत, कधी या मैदानावरती देखील सराव करतायत. मात्र सरावासाठी एक मैदान हक्काचं असायला हवं प्रत्येक गावाचं, मात्र त्यासाठी गावातील राजकीय मंडळीने त्यासाठी नक्कीच पुढाकार घ्यायला हवा. आणि एखादं मैदान प्रत्येक गावासाठी जर हक्काचं असलं तर मात्र नक्कीच त्या गावाचं खेळाच्या माध्यमातून चांगलं त्यांना यश मिळतं, चांगली प्रगती होते. आपण पाहिलं तर पेंढारकर मैदान आपल्याकडे आहे, मात्र त्या मैदानावरती क्रीडास्पर्धापेक्षा जास्त उत्सव होतात, लग्न समारंभ होत असतात, आणि नेहमीच आपल्याला ते मैदान अवेलेबल नसतं आणि मैदान आउटसाईडला असल्याकारणाने फारसा प्रतिसाद देखील मिळत नाही. सुखदेव काका येत आहेत, मात्र समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हा फुलटॉच चेंडू होता, लोअर फुलटॉच चेंडू आपण पाहिला फ्लायटेड, आणि इथे मात्र विशालला आता परतावं लागेल. धावसंख्या धावपालकावरती आपण पाहतोय 11 धावा. तर सुखदेव काका वय वर्ष 58, तर तुषार आपण पाहतोय आज त्यांच्या कारकिर्दीला भरपूर वर्ष झाले, 35 ते 40 वर्ष नक्की झाले असले. साधारण माणूस 15 ते 20 वर्षामध्ये क्रिकेटला सुरुवात करतो खेळायला, मात्र आज 58 वर्ष झाल्यानंतर देखीलही आजही खेळण्याची जिद्द आहे, प्रबळ इच्छा आहे. हॅट्रिक पूर्ण केली होती मला आठवत आहे खाडीच्या मैदानावरती, जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता, कृषी स्टेजमध्ये सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. आणि आता मात्र इथे विशालला बाद केले पहिल्या चेंडूवरती, स्ट्राईकला निवृत्ती. हा चेंडू सुरेख होता, अप्रतिम चेंडू आपण पाहतो. पहिल्या चेंडूच्या तुलनेत हा चेंडू थोडासा जास्त गती प्रदान केली होती. लेग ब्रेक ऑफ ब्रेक या वयात देखील काकांची बोट आपण पाहिले तर चांगली या ठिकाणी फिंगर रोल करतायत. लेग ब्रेक चेंडूचा मागाशी एक सराव देखील त्याने केला तुषार. आपण पाहिला चेंडू भरपूर वळला, भरपूर टर्न झाला. हा चेंडू फुलटा स्विच हिट रिव्हर्सचा वापर करतायत, आणि हा येतोय यावेळेस चौकार. तर चेंडू जर पाण्यात गेला असेल त्या ठिकाणी तर इशारा करा आपण, आणि नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल.
सांगशील काकांबद्दल? जेव्हा मी आलो तेव्हा ते खूप जरा जोरात टाकायचे, आता वयोमानानुसार त्यांचा पेस कमी कमी होत गेला. नक्कीच वय कुणालाही थांबवता येत नाही, कारण वय थोपवता येत नाही, कारण वयानुसार नक्कीच आपली कार्यक्षमता कमी होते. सुनील गावस्कर यांची 30 षटकं ही 12 वर्षात झाली होती पहिल्या, आणि 4 षटकं करण्यासाठी त्यांना 4 वर्ष लागली. पण आता अशी कंडिशन झाली आहे की ते जेवढा हाऊ टाकणार तेवढा गोलंदाजाचा बेनिफिट असतो, आणि जेवढा जोरात टाकणार ग्रामीणचे खेळाडू तेवढ्याच जोरात लांब मारतात. हा, सुरुवातीच्या काळात त्यांच्या चेंडूला गती असायची, तेव्हाचा क्रिकेट वेगळं होतं. आता मात्र नक्कीच स्लोअर वनचा फायदा सातत्याने होतो, कारण फलंदाज नेहमीच अटॅकिंग मूळमध्ये असतात, आणि काका सातत्याने जसं वय पुढे सरकत आहे तशी तशी त्यांची गोलंदाजी बहरताना आपण पाहतोय, फुलताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दिलीप पाटील येत आहेत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फलंदाज बाद होतोय, आणखीन एक धक्का लागतो मैदानामध्ये. जय हनुमान दातिरी संघाला निवृत्तीच्या खेळाचा अंत होतोय. अक्षय येत आहेत, पंचकर्ण गाड घेत असताना पहिल्या चेंडूवरती आल्याचं फलंदाज निवृत्तीच्या यष्टा उद्ध्वस्त केल्या. सातत्याने या गोलंदाजाने सर्वांना प्रभावित केले. डावखुरी गोलंदाजी करत असताना चेंडूला जास्तीत जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. लेग स्टंपवरून चेंडू त्यांचा झपकन बाहेर निघतो, आणि बाहेर निघणारे चेंडू आउटस्विंग होणारे चेंडू नेहमीच फलंदाजांना संभ्रमात टाकतात. आ चेंडू यावेळेस मात्र अक्षयने चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचे दुनियात आकाशाकडे षटकार. थँक्यू. या दरम्यान हा सदानंद जोशी साहेब यांचं शुभागमन होते. तर समर्थक आहेत संघाचे आणि नक्कीच कमिटीचे समर्थक आहेत. हा चेंडू खूप चांगला होता, पायामध्ये फेकला होता, टप्पा पडायचा चेंडू थोडासा बाहेर देखील निघाला. अक्षयला मात्र हा चेंडू व्यवस्थित समजला नाही, आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आधीचा स्ट्रोक आपण पाहिला तर त्यांनी ऑफस्टंपवरून चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळत असताना लॉंगांच्या दिशेने विरकावून दिला, मात्र हा चेंडू सुरेख होता. हा चेंडू पुन्हा एकदा रॉंग वन, आपण बघा रॉंग वन पाहायला मिळतोय. अप्रतिम कमबॅक दिलीप पाटील, भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे देखील पाहायला मिळतोय. तर डॉट चेंडू आपल्याला भरपूर या इनिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र सरळ स्क्रीनच्या दिशेने जातोय, आणि या इथं 4 धावा. तेहतीस धावा झालेल्या आहेत, अजूनही 44 धावांची गरज आहे. हा चेंडू ऑन साईडला, गॅप आहे खूप मोठी, आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक चौकार.
तर गरज आहे 40 धावांची, 37 धावा या ठिकाणी झालेले आहेत. आपण पाहतोय धावफलकावरती 12 चेंडूमध्ये 40 धावा, आस्किंग रेट आहे 20.00 प्रतिषटकामागे 20 धावा या ठिकाणी यायला हव्यात, तरच हे लक्ष या ठिकाणी गाठता येईल जयनुमान दातुली संघाला. एकूण गडी बाद झाल्यात मैदानावरती, आपण पाहतोय 2 गडी बादवणारे फलंदाज. आपण पाहिलं तर विशाल निवृत्ती बाद झाल्यात आणि विशाल देखील बाद झाल्यात. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद, रोहित आणि अक्षय हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. स्ट्राईकला रोहित आहेत ज्यांनी एक अप्रतिम षटकार लगावला होता. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नितीन, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक नितीन पाटील. हा चेंडू स्क्वायर कट, अप्रतिम स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईलमध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितका चांगला थ्रो येतोय आणि तितकं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अप्रतिम कलात्मक फटका, बॅकफुटवर गेले, जागा बनवली या फटक्यासाठी, चेंडूला येऊ दिला आधी आणि त्यानंतर मात्र एक स्क्वेअर कटचा एक सुंदर फटका आपण पाहिला रोहितच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 39, गरज अजूनही 38 धावांची येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. तर 12 चेंडू तर 40 धावा जेव्हा समीकरणाला एक सामना आम्हाला आठवला हेदुडणे संघाने 41 धावा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये केल्या होत्या. यावेळेस माझा चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी खूप मागे होते प्रवीण, चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 41, तर 41 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 36 धावांची गरज आहे विजयासाठी. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. पुन्हा एकदा पुढे आले डाऊन द विकेट, चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, दुसरी धाव देखील सहजतेने पूर्ण करतायत आणि 2 धावा या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती म्हणजे 43 धावा, 34 धावांची गरज आहे. या षटकातील 1 चेंडू झाले 3, म्हणजे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे आता 34 धावांची. 9-34 समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक रिची हा झेल टिपलाय. रिचीकडे चेंडू गेल्यानंतर नक्कीच थोडासा प्रश्न पडला होता संघ सहकाऱ्यांना, सरावापासून भरपूर दूर असतात, कामाअभावी कामामुळे त्यांना सराव करता येत नाही आणि त्यामुळे नक्कीच कधी कधी त्यांच्याकडनं चुका होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 43, तिसरा धक्का लागतोय मैदानावरती, गरज अजूनही विजयासाठी 34 धावांची, येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 34 धावा. तर 400 जास्त स्ट्राईक रेट राखावं लागेल एखादा चमत्कारच आता मात्र जे हनुमान दातीली संघाला सामना जिंकून देईल. तर बघूया अक्षय स्ट्राईकला येत आहेत, प्रथमच स्ट्राईकला येत आहेत. नितीन पुन्हा एकदा ओवर द विकेट, कॉमेडी बॉक्स इनकडनं चेंडू कवरच्या दिशेने खेळत आहेत, गॅप आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, मात्र फक्त 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 45, 32 धावा अजूनही हव्यात, मात्र चेंडू शिल्लक आहेत फक्त 7. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आपण पाहतोय, फक्त 8 धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये आणि 4 चेंडूमध्ये 4 डबल्स आणि त्यानंतर 1 गडी देखील बाद झाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, हा चेंडू सुरेख होता, टॉस केला होता चेंडूला, बाउन्स येण्याचा प्रयत्न केला, टप्पापर्यंत चेंडू टेक ऑफ झाला, यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलंय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 45 आणि गरज आहे अजूनही 32 धावांची येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. तर किमान या ठिकाणी 6 षटकार मारावे लागतील किंवा 5 षटकार मारून 1 डबल्स या ठिकाणी पूर्ण करावी लागेल, तरच हे लक्ष त्यांना या ठिकाणी पूर्ण करता येईल. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या नाही आणि त्यामुळेच संघ बॅकफुटवर ढकलला गेला. पहिल्या षटकात धावा आपण पाहिल्या होत्या 11 धावा, त्यानंतर 12 धावा आपण पाहिल्या, त्यानंतर 14 आणि या षटकात आपण पाहिल्या 8 धावा. तर खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी सुरुवातीला आपण पाहिली. आकाशने 28 धावांची एक विध्वंस खेळ साकारली आणि 6 चेंडूत आता समीकरण आहे विजयासाठी 32 धावांचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय
गोलंदाज रुपेश आहे, तर अनिकेत यावेळेस पाचव्या क्रमांकावरती. हा चेंडू कवरच्या दिशेने खेळत आहेत, क्षेत्ररक्षक वेगाने आले त्या ठिकाणी, मात्र हा झेल सहजतेने टिपत आहेत. तर आणखीन एक धक्का लागतोय दातिवली संघाला. नवीन फलंदाज विनी देत आहेत. तर पहिल्या चेंडूवरती रुपेशने आल्या एक धक्का दिलाय. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी मैदानात जावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय तुषार. तर गोलंदाजाच्या शैलीमध्ये नक्कीच काही त्रुटी आढळलेल्या आहेत, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने आक्षेप घेतलाय आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जात आहेत. पंच विशाल पाटील जे स्कोरच्या भूमिकेत होते, आता मात्र तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. हा चेंडू फ्लायटेड हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त पाहू शकतील. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, षटकार. एक्कावन्न धावा धावपळ करते आपण पाहतोय, 26 धावांची गरज. हा चेंडू आत आला आणि इथे मात्र आपण पाहतोय खरं तर अगेन्स्ट द स्पीड खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू झपकन आत आला, त्यांना असा वाटला चेंडू बाहेर निघतोय, मात्र त्यानंतर टप्पा पडला चेंडू आत आला रुपेशचा. तर तीन चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावा विजयासाठी हव्यात. हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कवच्या दिशेने जातोय. आणखीन एक षटकार अक्षयच्या बॅट मधून. तर 20 धावांची गरज आहे, 57 धावा झालेली आहेत, मात्र दोन चेंडू शेष आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र सुरे कमबॅक. तर फलंदाज स्ट्राइक रोटेट करता है, एक चेंडू खेळायचा आहे, एक चेंडू आहे, बाद झालेले आहेत बघा त्या ठिकाणी पंच इशारा करताय. तर एक चेंडू औपचारिकता पूर्ण केली जाणार आणि नक्कीच विजयाचा शिक्कामोर्तक मात्र या ठिकाणी केला जाईल देसाई संघाच्या माध्यमातून. वेल प्लेड देसाई संघ, हार्ड लक जय हनुमान दातुरी संघ. देसाई संघाला पुढच्या सामन्यासाठी आपण शुभेच्छा देऊया, दातुली संघाला पुढच्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण जाहीर करूया. तुझे एक वीरा तू जगदंबा, तुझे एक वीरा तू जगदंबा, आई पावते ही नवसाला, आई पावते ही बघा. रांगेच आपण जायचंय, एकमेकांना नक्कीच एकमेकांशी हस्तोंदोलन करायचंय, शेकहँड करायचंय. रांगेत जा आणि आजदे संघ आपण प्लीज त्या संघाला बाहेर येऊ द्या. तर आजदे वर्सेस भोपर ही लढत सुरू होते, मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. आकाश ज्याने सलामीला येऊन 28 धावांची लाजवाब खेळी साकारली, तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.